माझ्या सर्व मित्रांनो, आपण जी काही प्रोटेक्शन सिस्टीम घरामध्ये लावतो ती नेहमी वर्किंग कंडिशनमध्ये पाहिजे, आणि वायरिंग जे करायचं ते अशा पद्धतीनं ओढायला पाहिजे की त्या डब्याचे झाकणं धुकणं पद्धतशीर लावता यायला पाहिजे. या ठिकाणी ह्या गोष्टी कशा दुर्लक्षित केल्या हे पहा. पहिले या व्हिडिओमध्ये पहा की हा जो ESC किंवा RCCB आहे कसा काम करत नाही. पहा, टेस्ट करून पाहायला ऑपरेट होत नाही. म्हणजेच जर वायरिंगमध्ये काही लिकेज असलं, माणसाचा हात लागला, त्याचं रक्षण होणार नाही, तो इलेक्ट्रोकूट होईल. मग अशा नॉट वर्किंग इक्विपमेंटचा काय उपयोग? वेळच्या वेळी दुरुस्ती करून घेणं आणि अगदी अप टू डेट ठेवणं अतिशय महत्त्वाचं. आणि दुसरं, या ठिकाणी ह्या ज्या वायर्स आहेत, या जे स्विचेस किंवा जे MCCB आहे त्याच्यावरून अशा घेतल्या की किंवा झाकणच लावता येणार नाही, ही पद्धत बरोबर नाही. तसेच वायरची एंट्री बरोबर नाही, आउटगोईंग पद्धतशीर घेतलेली झाकणच लावता येईल ना. झाकण याच्याकरता पाहिजे की पाळी सरडे जीव जीवाणू आतमध्ये जाऊन स्पार्किंग व्हायला नको, आणि तर सतत उघड आहे. म्हणून या सगळ्या गोष्टीची नोंद घ्यावी आणि काम अतिशय सुबक शिस्तबद्ध आणि सगळ्यांचं प्रोटेक्शन होईल असं असावं, इस्त्री केलेल्या कपड्यासारखं असावं, असं आजचं वचक करून मोकळं झालेलं असावं. पहा, ह्या एका वायरला अगदी इथं जॉईंट मारला, काय गरज होती त्या ठिकाणी हा जॉईंट मारायची? असो मित्रांनो, ही अशी कामं चांगल्या स्किल्ड वायरमॅनकडनं करून घेणं अतिशय आवश्यक आहे. रेग्युलर देखभाल दुरुस्ती आवश्यक आहे. माशेल रामदास खंडागळे, रिटायर्ड चीफ इंजिनियर MSCB अँड नॅशनल सेफ्टी कौन्सिल मेंबर. फॉर सच सेफ्टी रिलेटेड व्हिडिओज काइंडली सबस्क्राईब टू माय यूट्यूब व्हिडिओ चॅनल फॉर स्प्रेडिंग सेफ्टी अवेअरनेस अमंग ऑल कन्सर्न. थँक्यू.